रोचक उदाहरणे भाग 2। तर मुलांनो, मागील व्हिडिओत तुम्ही काही उदाहरणे पाहिली, ज्यात तुम्ही एका कार्यात उपयोग होणाऱ्या दोन वस्तूंच्या जोड्या तयार केल्या। या व्हिडिओत आपण एकाच एक संगती म्हणजे 1-to-1 करेस्पॉन्डन्सचे आणखीन एक मनोरंजक उदाहरण पाहूया। आज छोटूचा वाढदिवस आहे आणि त्याचे मित्र एक एक करून यायला लागले आहेत। छोटूची आई छोटूच्या वाढदिवसाचा केक आणते। मग छोटू त्याचा केक कापतो। चला आता मी सगळ्या मुलांसाठी केकचा एक एक तुकडा कापून देते। अरे पण मला तर माहितीच नाही की किती लोकांसाठी केकचे तुकडे कापायचे आहेत। आई तू सगळ्या केकचे तुकडे कापून एक एक करून आम्हाला सगळ्यांना एक तुकडा दे। अरे हो छोटू, हे तर खूपच सोपे आहे। हा तुकडा आरतीसाठी, हा वाला सोनूसाठी, हा वाला नेहासाठी आणि हा वाला छोटूसाठी। ये, आपल्या सगळ्यांना केकचा एक तुकडा मिळाला आहे। हो छोटू, खरं तर किती मुलांना केकचे तुकडे द्यायचे आहेत हे मला माहितीच नव्हते, पण तुझ्या म्हणण्यानुसार मी एक मुलगा आणि एक केकचा तुकडा यांची एक जोडी तयार करून प्रत्येक मुलाला एक तुकडा दिला आणि अशा प्रकारे सगळ्या मुलांना एक केकचा तुकडा मिळाला। अशा प्रकारे जेव्हा आपल्याला कोणत्याही दोन वस्तूंची संख्या माहिती नसेल आणि आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की त्या दोन्हींची संख्या समान आहे किंवा नाही, तेव्हा आपण त्या दोन वस्तूंच्या जोड्या तयार करून हे जाणू शकतो। ते तर ठीक आहे आई, पण आता जे केकचे तुकडे उरले आहेत त्यांचे काय? कोणत्याही मुलाला आणखीन एक तुकडा पाहिजे? सगळी मुले आपला हात वर करतात। सगळ्यांना आणखीन एक तुकडा पाहिजे। हा आरतीसाठी, हा सोनूसाठी। अरे केकचे तुकडे तर संपले। काही हरकत नाही, चल आरती तू तुझा तुकडा नेहा बरोबर वाटून घे आणि सोनू तू तुझा तुकडा छोटू बरोबर वाटून घे। असा सगळ्यांना समान प्रमाणात केक मिळेल। तुम्ही पाहिले कसे सगळे केक खाऊन खूप मजा करत आहेत। तर मुलांनो, आज साठी बस इतकेच। या व्हिडिओत आपण जाणले वस्तूंच्या जोड्या तयार करून त्यांच्या संख्येची तुलना कशी करतात। मला आशा आहे की हा विषय तुम्हाला नीटपणे समजला असेल। बाय मित्रांनो।